इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या बागेमध्ये हिरवळीवर बसला आहात आणि तुम्ही जर का आजूबाजूला सहज अशी नजर टाकली, क्युरियसली नजर टाकली, तर तुम्हाला समजेल की तुम्ही ज्या गवतावर बसला आहात त्या गवतापासून ते थोडंसं दूरवर दिसणाऱ्या ताडमाड झाडापर्यंत वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत. सो जर तुम्ही हिरवळीवर बसल्या बसल्या तुमच्या नजरेच्या टप्प्यातच फक्त इतक्या साऱ्या वनस्पतींचे प्रकार असतील तर पूर्ण पृथ्वी तलावर किती वनस्पती असतील याचा अंदाज आपण लावू शकतो. सो जर का आपल्याला या सर्व वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांची उपयोगिता जाणून घ्यायची आहे, माणसाच्या भल्यासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा आहे, तर या वनस्पतींच्या प्रॉपर अभ्यासासाठी आणि या अभ्यासात सुसूत्रता आणण्यासाठी वनस्पतींचं क्लासिफिकेशन इज नीडेड. दॅट इज द रिअल नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आणि असं म्हटलं जातं की वी स्टडी प्लांट्स टू क्लासिफाय देम अँड वी क्लासिफाय प्लांट्स टू स्टडी देम. ठीक आहे. सो माणसानी क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचा स्टडी खूप पूर्वीपासून सुरू केला आहे की नक्की कोणत्या कॅरेक्टरच्या बेसवर प्लांट्सना क्लासिफाय करता येईल याचा अभ्यास खूप पूर्वीपासून माणूस करत आलेला आहे आणि त्यानुसार त्याने बऱ्याचशा सिस्टीम्ससुद्धा प्रपोज केल्या आहेत. सो आपण काही जुन्या सिस्टीम्स पाहून घेऊयात. सुरुवात झाली ती रॅशनल क्लासिफिकेशनपासून. हे काय क्लासिफिकेशन होतं तर ए टू झेड हे 26 अल्फाबेट्स, इंग्लिश अल्फाबेट्स आहेत. तर त्यानुसार झाडांच्या नावाचं इनिशियल ए टू झेड या अल्फाबेट्सपैकी ज्या अल्फाबेटनी सुरू होत असेल त्या ग्रुपमध्ये त्या झाडाला टाकलं गेलं. असे 26 ग्रुप्स तयार झाले. परंतु या बाबतीत असं लक्षात आलं की एका ग्रुपमधल्या सर्व झाडांचे कॅरेक्टर्स, सर्व प्लांट्सचे कॅरेक्टर्स मिळते जुळते नाही आहेत. फक्त नावावरून हे क्लासिफिकेशन केलं गेलं होतं, त्यामुळे दुसऱ्या क्लासिफिकेशनची गरज भासली. त्यानंतर पुन्हा सायंटिस्टनी विचार जसा केला त्यानुसार त्यांना असं आढळलं की प्रॅक्टिकल आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्सच्या बेसिसवर आपण प्लांट्स क्लासिफाय करू शकतो. म्हणजे कसं, काही प्लांट्स मेडिसिनल इम्पॉर्टन्सचे असतात, काही प्लांट्स ऑइल यिल्डिंग असतात, काही प्लांट्स स्पायसेस देतात, काही प्लांट्स पासून फायबर्स तयार करू शकतो. ठीक आहे. सो हे सगळं आपले इकॉनॉमिकल किंवा प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्सनुसार आपण हे क्लासिफिकेशन केलं. परंतु उदाहरणांमध्ये बघायला गेलं तर कोकोनट हे ऑइल यिल्डिंग प्लांट पण आहे, म्हणजे तेल देणारं प्लांट पण आहे, आणि सायमल्टेनियसली कोकोनट हे फायबर देणारं प्लांट पण आहे, म्हणजे तंतू किंवा धागे देणारं प्लांट पण आहे. टर्मरिक स्पाइस म्हणून पण यूज करतो, टर्मरिक मेडिसिनल प्लांट पण आहे. त्यामुळे यामध्ये होत काय होतं की एकच वनस्पती, एकच प्लांट मल्टिपल ग्रुप्समध्ये डिवाइड होऊ शकत होतं. हा या सिस्टीमचा ड्रॉबॅक होता. यानंतर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन केलं गेलं. यामध्ये बेसिस काय होतं तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवर आधारित क्लासिफिकेशन केलं गेलं. उदाहरणार्थ प्लांट हाईट पाहिली गेली आणि प्लांट हाईटनुसार हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज असं क्लासिफिकेशन केलं गेलं. म्हणजे काय तर हर्ब्स एकदम जे बुटकी झाडं असतात छोटीशी जमिनीलगत त्यांना हर्ब्स म्हटलं गेलं. त्यांच्यापेक्षा जास्त उंचीची म्हणजे जी झुपकेदार असतात जी माणसाच्या खांद्यापर्यंत वगैरे येऊ शकतात त्यांना श्रब्स म्हटलं गेलं. आणि त्यांच्यापेक्षाही उंच जी ताडमाड असतात त्यांना ट्रीज म्हटलं गेलं. परंतु येथेही हे जाणून आलं की कॅरेक्टर्स एका ग्रुपमधल्या सर्व झाडांची मॅच होत नाही आहेत. सो असे अनेक प्रकारचे सिस्टीम्स प्रपोज केल्यानंतर हे इव्हॉल्युशन होत राहिलं, या सायंटिस्ट यावर वर्क करत राहिलं आहे. आणि आजच्या दिवसाला, आजच्या तारखेला सर्वात जास्त ॲक्सेप्ट केली गेलेली जी सिस्टीम आहे ती आहे 1969 विटाकर या शास्त्रज्ञांनी प्रपोज केलेली 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यामध्ये किंगडम प्लांटीमध्ये प्लांट्स सर्व कॅटेगराईज केले गेलेले आहे. आणि आता यानंतर आपण पाहूयात की किंगडम प्लांटी फर्दर कसं डिवाईड केलं गेलेलं आहे ते.